हाय माझ्या भावांनो बहिणींनो, कसे आहेत तुम्ही सगळेजण? बरे आहेत ना? कालच्या व्हिडिओला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला, मला चांगलं वाटलं, भारी वाटलं, मस्त वाटलं. असंच मला सपोर्ट द्या, कारण अजून आपल्याला लय प्रगती करायची, भरपूर प्रगती करायची. जळणाऱ्याच्या डोळ्यात माती पडली पाहिजे एवढी प्रगती करायची. आणि तुम्ही जर मला साथ नाही दिला तर मी एकटी तर काय करणार, नाही का? आणि तुम्हाला सगळ्यांना तर वाटतंच राधाताईचं चांगलं हो. तर हां, तर सगळ्यात एक महत्त्वाचं तुम्हाला सांगायचंच राहिलं, तर महत्त्वाचं काय माहिती आहे का? उज्ज्वला गरड ही ताईत कुणा कुणाला माहिती आहे, म्हणजे त्यांची काय आयडिया नाही बरं का, पण त्या बऱ्याच जणांना लई मदत करत असतात, भरपूर मदत करतात. मी चालली इकडं जरा कारभारीकडं, भरपूर मदत करतात, मला पण त्यांना भरपूर मदत केली. आईला कुठं गेलं कारभारी? येतच होतं की गेलं असतं तिकडं, जाऊ द्या. तर भरपूर मदत करतात. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता, तर त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता, मग त्यांच्या वाढदिवसा निमित्तानं त्यांना का नाही मला एक गिफ्ट दिलं आहे. गिफ्ट म्हणजे एक छोटीशी मदत केली, छोटीशी म्हणलं तर भरपूर चांगलीच मदत केली त्यांना मला. तर मी त्या पैशातून काहीतरी घ्यावं म्हणते, जेणेकरून कसं आता त्यांना त्यांच्या लग्नाचा वाढदिवस झाला ना, त्याच्यामुळे त्यांना मला ते दिलेलं आहे. पण मला असं वाटतं की मी त्याच्यातून काय घ्यावं की जेणेकरून ते माझ्यापाशी कायमचं टिकन. आता आपल्या लातूरच्या ताईनं मला बघा खाट दिलेलं आहे, आणि फॅन पण मी घेतलेलं इथं, तर मला कपाट पण घ्यायचं आहे आणि मांडणी पण घ्यायची. तर मला वाटतं की त्या पैशातून मी काय घ्यावं. जर मांडणी घेतली तर स्टीलची घेऊ का लोखंडी घेऊ? आणि समजा कपाट जर घ्यायचं म्हणलं तर मला असं वाटतं की लाकडी घेऊ का ह्याचं घेऊ, पत्र्याचं घेऊ, म्हणजे नाही का ते चांगला असतो बघा पत्रा, त्याचं घेऊ. म्हणजे मला तसं कपाटच आणायचं आहे, कपाटच महत्त्वाचं आहे, तशी मांडणी पण आहेच बरं का, पण दोन्ही पण संघच आणावं म्हणते मी. पण छोकलीचा बाप कुठं गेला कुणास ठाव, मला म्हणलं होतं. तर मला तेवढं कमेंटमध्ये सांगा की मी कपाट आणायला चालली, कपाट कसलं घेऊ काय माहिती का? मला कळत नाही ना, मी कपाट कधी वापरलं नाही की बाबा जास्त दिवस काय टिकतं, लाकडी टिकल का पत्र्याचं टिकल, असं जरा धाकधूक होती. पहिल्यांदाच आणायला लागली आपल्या नवीन घरामध्ये ठेवायला, कपडे बिपडे राहतात त्यात व्यवस्थित, कसं घर झालं आहे मोठ्याच्या मोठ्या, त्याच्यात काय सामानच नाही, त्यामुळे ती काय घरात कस तरच वाटतं आहे मला. तर तेवढं कमेंटमध्ये सांगा बरं का मला की कपाट कसलं घेऊ. आणि उज्ज्वला ताईचं मी मनापासून आभार आहे, धन्यवाद, थँक्यू सो मच ताई, कारण तुम्ही सगळ्यांना तर मदत केलीच केली, मला पण केली ती भरपूर वेळा मदत केली. तरी तुमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्तानं परत तुम्ही मला थोडं पैसे पाठवलेत, तर मला चांगलं वाटलं, थँक्यू सो मच. तर त्या पैशातून मी घरात एखादी वस्तू आणावं म्हणते, मी खरचलं नाहीत कपडे बिपडे काय नाही आणलं त्या पैशाचं, म्हणलं कपाटात नाही तर आपलं मांडणी मांडणी येते बघा तेवढ्या पैशात. तर चला बाय. आणि तुम्हाला सांगायचं बघा मी काय घेऊ त्याचं, म्हणजे कपाट कसलं घेऊ किंवा मांडणी घ्यायची असली तर कसली घेऊ ती.